24 जुलै 27 आणि 28 जुलै दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल पण अर्ध्या अर्ध्या तासाचा मोठा पाऊस पडणार आहे, पण तो पाऊस सर्वदूर पडणार नाही. तरी हा सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, राज्यामध्ये 28 जुलै पासून सूर्यदर्शन होणार आहे. 28, 29, 30, 1, 2, 3 पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही आनंदाची बातमी आहे. आणि सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर आपली शेतीमध्ये वापसा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपण आपली शेतीची कामे करून घ्यावी. तो राज्यामध्ये आता उद्या 3 दिवसामध्ये 26 आणि 27 तारखेला पाऊस कुठं पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तर राज्यामध्ये हा पाऊस, तसेच यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, तसेच नांदेड जिल्हा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच बुलढाणा, तसेच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, तसेच उस्मानाबाद जिल्हा, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर जिल्हा, बीड जिल्हा या भागात पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.